छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक माहिती छापल्याचा मराठा क्रांती मोर्चाने दोंडाच्या तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध केला आहे. डॉक्टर सुषमा साठे या लेखिकेने संभाजी महाराज यांच्याबद्दल कथित लिखाण केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. याबाबतचे निवेदन दोंडाचे येथील नायब तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी योगेश पाटील, विजय पाटील, पंकज कोळी, मच्छिंद्र मराठे, युवराज वानखेडे, राहुल मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विकृत लेखिका शुभा साठे व प्रकाशक लाखे यांनी अतिशय सर्व शिक्षण अभियानांतर्गत ज्या प्राथमिक शाळेमध्ये पुस्तकं देण्यात आली त्या पुस्तकात धर्मवीर संभाजी महाराजांविषयी अतिशय चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडण्यात आला आहे आणि असा चुकीचा इतिहास आम्ही कदापि सहन करून घेणार नाही. हा फक्त निवेदनामार्फत आम्ही दोडाच्या शहराच्या वतीने, शिंगे तालुक्या वतीने शासनाला एक आम्ही सूचना देतो की शासनाने ते जमा करून त्याच्यावर बंदी घालावी आणि ज्यांनी लेखिका आणि प्रकाशक आणि यांना पाठीशिकाने शिक्षण विभाग आहे त्यांच्यावर देखील शासनाने कारवाई करावी. आम्ही या निवेदनामार्फत त्यांना सांगू इच्छितो.